Hello guys, I am Godavari and you are watching your favorite channel Easy English Grammar for 8, 9, 10. Students, today we are going to learn about how to make many sentences, how to make innumerable sentences. एक असंख्य शब्द आपल्याला, असंख्य वाक्य आपल्याला कशा पद्धतीने बनवता येतील हे आपल्याला आज शिकायचं आहे. आणि स्टुडंट्स, आपण आत्तापर्यंतच्या ज्या व्हिडिओजमधनं चार भाग आपले झालेले आहेत स्पोकनचे, या स्पोकनचे चार भागांमधून मी जो भाग शिकवलेला आहे त्याच भागांच्या मदतीनं आज मी तुम्हाला सांगणार आहे की आपण असंख्य वाक्य कशा पद्धतीनं बनवू शकतो. आणि हो स्टुडंट्स, तुम्ही सुद्धा हे बनवू शकणार आहात. एवढंच नाही तर तुम्ही ते बोलणार सुद्धा आहात माझ्यासोबत. मी तुम्हाला कमीत कमी 200 वाक्य करून दाखवते इथे. तुम्ही ते माझ्यासोबत म्हणायचे आहेत, माझ्यासोबत प्रॅक्टिस करायची आहे. सो स्टुडंट्स, आणि अशाच प्रकारचे अनेक अनेक वाक्य तुम्ही पुन्हा पुन्हा बोलायची आहे, जेणेकरून की तुमच्या जिभेला जी इंग्रजी बोलण्याची सवय आहे, इंग्रजी बोलण्याचं जे अंग वळण पडलेलं आहे त्याला, ते काढण्यासाठी, जो टंग ट्विस्ट म्हणतो आपण, तो टंग ट्विस्ट काढण्यासाठी आपल्याला हे वाक्य खूप म्हणायचे आहेत, खूप वेळेस म्हणायचे आहेत. तुम्ही कशा पद्धतीनं ते म्हणू शकता, तुम्हाला सोपी मेथड सुद्धा मी दाखवणार आहे, सांगणार आहे बोर्डवर तुम्हाला समजावून की सोप्या मेथडने तुम्ही जर बिगिनर्स असाल, तुम्हाला असं वाटत असेल की कॉन्फिडन्स येत नाही आहे सुरुवातीला की मी एवढे वाक्य म्हणू शकेल का, तर तुम्हाला त्यासाठी मी एक ट्रिक पण सांगणार आहे की त्या ट्रिकच्या मदतीनं तुम्ही अनेक प्रकारचे वाक्य जे आहेत ते तुम्ही सहज म्हणू शकाल. अगदी तुम्ही बिगिनर असाल, अगदी तुम्ही आत्ता जस्ट तुम्ही इंग्रजीमध्ये वाक्य अजून तुम्हाला लिहिता येतात का, वाचता तर लांबच राहिलं, बोलता तर लांबच राहिलं असं जरी वाटत असेल स्टुडंट, तरी सुद्धा तुम्ही असे अनेक असंख्य वाक्य तुम्ही सुद्धा बनवू शकणार आहात. ते कसे तुम्ही बनवू शकणार आहेत, चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तर स्टुडंट, एक मात्र महत्त्वाची गोष्ट तुम्हाला करावी लागणार आहे, एकतर वही पेन तुम्ही घेऊन बसतच असणार आहात, तुम्ही सर्व पॉइंट्स तुम्ही नोट करतच असणार आहात, परंतु व्हिडिओमध्ये मी जे काही वाक्य बोलते ते प्रत्येक वाक्य तुमच्याकडे इंग्रजीमध्ये लिहिलेलं असू द्या, आणि ते तुम्ही व्हिडिओ झाल्याच्या नंतर ते सर्व सेंटेन्सेस तुम्ही स्वतः खूप वेळेस म्हणून पाहायचा. म्हणजे तुम्हाला त्या सर्व गोष्टींची प्रॅक्टिस झाली की तुम्हाला एक कॉन्फिडन्स येईल की यस, आय कॅन ऑल्सो टॉक इन इंग्लिश, ओके, सो मी पण इंग्रजीमध्ये बोलू शकेल. तर स्टुडंट्स, आणखी एक महत्त्वाची गोष्ट तुम्हाला ही करावी लागणार आहे की तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा लागणार आहे. कारण स्टुडंट, शेवटपर्यंत पाहिलं तरच तुम्हाला हे सर्व वाक्य होतात का त्याचं जे मी प्रूफ तुम्हाला इथे दाखवून देणार आहे ते तुम्हाला लक्षात येईल. अन्यथा असं वाटेल की नुसतंच हेडिंग टाकलेलं आहे, हे कसं पॉसिबल आहे. तर मी तुम्हाला खात्री देऊन सांगते स्टुडंट्स, तुम्ही एक बिगिनर्स असाल किंवा तुम्हाला ॲडव्हान्स पर्यंतचं ग्रामर येत असेल, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीनं इंग्रजी बोलू शकत असाल, तरी व्हिडिओ पाहत असाल, तरी सुद्धा तुम्ही अनेक असंख्य वाक्य तुम्ही कशा पद्धतीनं बनवू शकाल हे मी तुम्हाला आतापर्यंतच्या शिकलेल्या भागातच सांगते आहे. यानंतर आपल्याला अनेक अनेक प्रकारचे वेगवेगळे स्ट्रक्चर्स अभ्यासायचे आहेत, पण तरी एवढ्याच शिकलेल्या भागापर्यंत आज आपला 5वा डे आहे. ज्या विद्यार्थ्यांनी पहिले 4 भाग पाहिलेले नाहीत त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये असणारच आहे, तर तुम्ही नक्की अगोदरचे 4 व्हिडिओ पण पहा. एवढंच नाही तर वाचन करायची सिरीज त्याची पण प्लेलिस्ट वरून तुम्ही नक्कीच पहा. ज्यांना वाचता येत नाहीये त्या विद्यार्थ्यांसाठी सुद्धा प्लेलिस्ट मधून वाचनाची सिरीज पहा, आणि त्यामधून सुद्धा 1 ते 20 भाग आहेत त्यातून तुम्ही वाचन सुद्धा शिकू शकाल. चला तर मग स्टुडंट, आता जास्त वेळ नाही घालवत तर पहा स्टुडंट्स, इथे तुम्हाला काय काय लिहिलेलं दिसतं बघा. मी तुम्हाला इथे हेडिंग टाकलेली आहे की एका शब्दापासून स्टुडंट, तो एका शब्दापासून आपण कशा प्रकारे हे असंख्य वाक्य बनवू शकतो, तो शब्द कोणता आणि आपण तो कोणता कसा शब्द निवडायचा, हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला आज ह्याच्यामध्ये सांगणार आहे. जस्ट तुम्हाला काय करायचं आहे, एकही सेकंद तुम्हाला व्हिडिओ स्किप करून पाहायचा नाही आहे. तुम्हाला बोर होते म्हणून तुम्ही पुढे स्किप करता आणि पुढे जाता, तर तेवढ्या वेळेत तुमचा तो मुद्दा मिस होऊ शकतो, मग तुम्हाला वाटेल सांगितलंच नाही, परंतु मी तुम्हाला हे सांगणारच आहे. चला तर स्टुडंट्स बघूया आपण. आता पहा स्टुडंट्स, तुम्हाला हे जे काही वाक्य बनवायचे आहेत त्या वाक्यांसाठी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या क्रियापदांची मदत घ्यायची आहे. त्यामध्ये हे आहेत मॉडल्स, जे आपण मॉडल ऑक्झिलरीज शिकलेलो आहोत. 12 महत्त्वाचे बेसिक मॉडल्स शिकलो आपण कालच्या सेशनमध्ये, ह्या 12 मॉडल्सचा आपण उपयोग करणार आहोत. त्याचबरोबर आपण वर्ब शिकलेले आहेत टू बीचे, त्या टू बीच्या हेल्पिंग वर्ब्सचा उपयोग करूनही आपण वाक्य बनवणार आहोत. त्यानंतर टू हॅवच्या हेल्पिंग वर्ब्सचा आपण उपयोग करणार आहोत. आणि स्टुडंट्स, आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट, मीन्स इम्परेटिव्ह सेंटेन्सेस.
इम्परेटिव्ह सेंटेन्सेस काय असणार आहे हे पण मी तुम्हाला आज या व्हिडिओत सांगणार आहे. कारण इम्परेटिव्ह सेंटेन्सेस हा जो भाग आहे हा एवढा भाग मात्र आपण अगोदरच्या व्हिडिओजमध्ये घेतलेला नाही. परंतु स्टुडंट्स लक्षात घ्या, आपण बोलत असताना खूप वेळेस आज्ञा देतो, आहे ना. आपण म्हणतो ग्लासवर पाणी आण बरं, सो काय झाली ही एक आज्ञा झाली, दिस इज इम्परेटिव्ह सेंटेन्स. ओ गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर. सो हे असे जे सेंटेन्सेस आहेत, आपण असंख्य वाक्य जे आहेत ती या प्रकारच्या वाक्यांमध्ये बोलत असतो. तर हेही वाक्य कसे करायचे आहेत याचे प्रकार हेही मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. तर स्टुडंट्स आपण बघूया हे कशा पद्धतीचे वाक्य आपल्याला बनवता येतात. स्टुडंट माझ्यासोबत माझ्यानंतर तुम्हाला ते वाक्य म्हणायची आहे, जेणेकरून तुम्हाला याची प्रॅक्टिस होईल. आत्ता तुम्ही ऐका, ऐकत ऐकत तुम्ही सुद्धा पुढच्या सोबत पुढचं वाक्य तुम्हाला कल्पना येईल त्याप्रमाणे माझ्यासोबत म्हणत चला. ओके स्टुडंट बघा, आता आपण एक शब्द घेणार आहोत. मी तुम्हाला सांगते, त्यानंतर तुम्ही शब्द कसे चूज करू शकाल हे मी नंतर सांगणार आहे. आपण सुरुवातीला एक शब्द घेऊया, दॅट इज राईट. ओके, आपण एक शब्दाची निवड करणार आहोत राईट. आता राईट पासून आपल्याला 220 प्रकारची वेगवेगळी वाक्य कशा पद्धतीने म्हणायची आहे ते फास्ट मध्ये आपण सांगणार आहोत, कारण आपल्याला वाक्य भरपूर म्हणायची आहे. ओके, सो ट्राय टू अंडरस्टँड, लिसन इट व्हेरी केअरफुली अँड ट्राय टू अंडरस्टँड अँड प्लीज प्लीज प्रॅक्टिस विथ मी. ओके, सो प्रॅक्टिस सुद्धा माझ्यासोबत तुम्हाला करायची आहे. सो दिस इज व्हॉट दिज आर मोडल्स. तर मोडल्सचं स्ट्रक्चर लक्षात घ्या, एस प्लस मोडल प्लस बी वन प्लस ओ हे आपण शिकलेलो आहोत. प्रत्येक मोडल्सचे हे अर्थही आपण शिकलेलो आहोत. आता बघा, राईट हा एकच शब्द घेऊन आपण कशा पद्धतीनं खूप सारे वाक्य, कमीत कमी 220 वाक्य कशा पद्धतीनं म्हणायचे, त्यासाठी बघा आपल्याला इथे जे मी सब्जेक्ट घेतलेले आहेत या सब्जेक्टचा सुद्धा आपल्याला उपयोग करायचा आहे. कसा तो बघा, आय सब्जेक्ट आहे, ही सी इट हे सर्व प्ल्युरल आहेत. त्यानंतर वी यू, यू प्ल्युरल आणि सिंग्युलर दोन्ही पण सब्जेक्ट आहेत. दे सिंग्युलर सॉरी प्ल्युरल आहे. राम सिंग्युलर, राणी सिंग्युलर आहे. राम अँड राणी असे दोघं एकत्रित घेतलेला आहे आपण सब्जेक्ट हा, तर तो असेल प्ल्युरल. अशा पद्धतीनं आपण वेगवेगळे सब्जेक्ट घेणार आहोत आणि वाक्य करणार आहोत. लेट्स बिगिन. ओके, सो स्टुडंट बघा, आपण मोडल ऑक्झिलरीजमध्ये जर वाक्य करायचे असतील, आता हे कसं बनवायचं वगैरे मॉडल्सचे वाक्य हे पाहिलेलं नसेल तर मागचा व्हिडिओ तुम्हाला नक्की पाहावा लागणार आहे. तो पाहून नंतर याचा अभ्यास केला तरी चालेल. हा पहा तुम्ही कशा पद्धतीनं करायचा आहे. पण अभ्यास झाला नसेल तर मागचा सेशन डे 4 नक्की अभ्यासा, लिंक डिस्क्रिप्शनमध्ये असेल. बघा, आता शकण्याचे वाक्य आपण राईट या एका शब्दापासून, मी काय म्हटलं तुम्हाला एका शब्दापासून 220 वाक्य. चला तर मग लेट्स बिगिन. सब्जेक्ट घेऊया सुरुवातीला आपण आय. आता आय पासून मी पूर्ण वाक्य घेते. 12 मॉडेल्स आहेत, हे वाक्य होतील एकूण तुमचे 12. ओके स्टुडंट्स लेट्स बिगिन. आता त्याचबरोबर सब्जेक्ट बघा सगळे किती होत आहेत, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. आपण टोटल सब्जेक्ट घेत आहोत 10 सब्जेक्ट. ओके, आता 10 सब्जेक्ट पासून बघा कॅनचे आपण 10 वाक्य बनवूया. राईट हा एकच शब्द घ्यायचा आहे. सी आय कॅन राईट, ही कॅन राईट, एकच मोडल घेणार आहोत आपण आणि एकच मेन वर्ब घेणार आहोत आपण राईट. त्या एका शब्दापासून वाक्य बनवायचे, सब्जेक्ट फक्त बदलत चला. सो वाक्य काय होईल, आय कॅन राईट, ही कॅन राईट, सी कॅन राईट, इट कॅन राईट, वी कॅन राईट, यू कॅन राईट, दे कॅन राईट, राम कॅन राईट, राणी कॅन राईट, राम अँड राणी कॅन राईट. या प्रत्येकाचा अर्थ काय होतो की आय कॅन राईट म्हणजे मी लिहू शकते, ही कॅन राईट म्हणजे तू लिहू शकतो, सी कॅन राईट म्हणजे ती लिहू शकते, इट कॅन राईट म्हणजे तो ती ते लिहू शकतात. अशा पद्धतीनं प्रत्येक वाक्याचा हा अर्थ होईल. राम कॅन राईट म्हणजे राम लिहू शकतो, राणी कॅन राईट म्हणजे राणी लिहू शकते. या पद्धतीनं शकणे हा प्रेझेंट टेन्स दाखवतो, मग प्रेझेंट टेन्समध्ये ही वाक्य होतील. आता कॅनचा भूतकाळ असतो पास्ट मधील काही वाक्य दाखवायची असतील, पास्ट मधील काही गोष्टी सांगायच्या असतील शकणे या अर्थाच्या, तर आपण पुढचा उपयोग करत असतो. आता बघूया यापासून वाक्य, तर कशा प्रकारचे वाक्य होतील बघा. मी करू शकत होतो, सॉरी, अशा पद्धतीचे वाक्य बनवू आपण. तर आता राईट पासून वाक्य काय होईल मग, की मी लिहू शकत होतो म्हणजे मी कदाचित भूतकाळात लिहू शकत होतो, बट मे बी आय एम अनेबल नाव अँड दॅट्स वाय आय कांट राईट नाव. तर मग आपण असं म्हणू शकतो की आय कुड राईट. ओके, आय कुड राईट. मग वाक्य बघूया, आय कुड राईट याचा अर्थ काय होईल, मी लिहू शकत होतो, तो लिहू शकत होता, ही कुड राईट.
ती लिहू शकत होती सी कुड राईट इट, म्हणजे तो ती ते लिहू शकत होते इट कुड राईट, आम्ही लिहू शकत होतो वी कुड राईट, तुम्ही लिहू शकत होता यू कुड राईट, तू लिहू शकत होतीस यू कुड राईट, सिंग्युलर प्लुरल दोन्ही पण लिहू शकता, ते म्हणजे अनेक ते लिहू शकत होते दे कुड राईट, राम लिहू शकत होता राम कुड राईट, राणी लिहू शकत होती राणी कुड राईट, राम अँड राणी दोघजण सुद्धा लिहू शकत होते राम अँड राणी कुड राईट, राम अँड राणी कुड राईट. ओके सो स्टुडंट, या पद्धतीने तुमच्या लक्षात आलं असेल की कॅनपासून आपण हे 10 सब्जेक्टचे 10 वाक्य बनवले, त्यानंतर आपण ह्याच 10 सब्जेक्ट पासून पुढचे 10 वाक्य बनवले, म्हणजे झाले आपले 20 वाक्य. नाव वी विल बी एबल टू, आय म्हणजे मी, मग मीचा अर्थ कसा होईल की मी एखादी गोष्ट करू शकेल, म्हणजे राईट शब्द जर घेतला आपण मेन वर्ब तर काय होईल मी लिहू शकेल, मी लिहू शकेल, मी लिहू शकेल, आय विल बी एबल टू राईट, तो लिहू शकेल ही विल बी एबल टू राईट, ती लिहू शकेल सी विल बी एबल टू राईट, ते लिहू शकतील इट विल बी एबल टू राईट, आम्ही लिहू शकतो वी विल बी एबल टू राईट, तू लिहू शकशील यू विल बी एबल टू राईट, तुम्ही लिहू शकाल यू विल बी एबल टू राईट, ते लिहू शकतील दे विल बी एबल टू राईट, राम लिहू शकेल राम विल बी एबल टू राईट, राणी लिहू शकेल राणी विल बी एबल टू राईट, राम आणि राणी लिहू शकतील राम अँड राणी विल बी एबल टू राईट. ओके ते राम आणि राणी दोघ जण लिहू शकतील. आता झाले बघा 30 वाक्य. नाव शुड, आपण एखादी गोष्ट केली पाहिजे, हे तिन्ही शब्द आणि त्याचे अर्थ, शुड म्हणजे पाहिजे, मस्ट म्हणजे नक्कीच, आणि ऑट टू म्हणजे पाहिजे, एखादी गोष्ट आपण केली पाहिजे या अर्थाचे हे वाक्य. बघा कशा पद्धतीने वाक्य होतील. फॉर एक्झाम्पल बघा, आता मी लिहिले पाहिजे, राईट पासून वाक्य बनवतोय आपण, मी लिहिले पाहिजे, आय शुड राईट, मी लिहिले पाहिजे, ही शुड राईट म्हणजे त्याने लिहिले पाहिजे, त्याने लिहिले पाहिजे ही शुड राईट, तिने लिहिले पाहिजे सी शुड राईट, ते किंवा त्यांनी लिहिले पाहिजे, ते किंवा त्यांनी लिहिले पाहिजे इट शुड राईट, आम्ही लिहिले पाहिजे वी शुड राईट, तू लिहिले पाहिजे यू शुड राईट, तुम्ही लिहिले पाहिजे यू शुड राईट, त्यांनी लिहिले पाहिजे दे म्हणजे ते त्या तीचा अनेकवचन वाक्य बोलताना आपण त्यांनी करतो, त्यांनी लिहिलं पाहिजे याचा अर्थ दे शुड राईट, रामने लिहिलं पाहिजे राम शुड राईट, राणीने लिहिलं पाहिजे राणी शुड राईट, राम आणि राणीने लिहिलं पाहिजे राम अँड राणी शुड राईट. ओके सो स्टुडेंट्स, अशा पद्धतीनं शुडचे वाक्य होतील. त्यानंतर नेक्स्ट बघा, मस्ट म्हणजे नक्कीच, मग याचा अर्थ काय होईल, आता आपण राईट शब्द घेतला तर मी नक्कीच लिहिले पाहिजे, मी नक्कीच लिहिले पाहिजे, मी नक्कीच लिहिले पाहिजे आय मस्ट राईट, त्याने नक्कीच लिहिले पाहिजे, बघा हिचा शब्दाचा आहे म्हणजे आपण इथे म्हणणार त्याने, त्याने नक्कीच लिहिले पाहिजे ही मस्ट राईट, तिने नक्कीच लिहिले पाहिजे सी मस्ट राईट, त्यांनी नक्कीच लिहिले पाहिजे म्हणजे मस्ट राईट, आम्ही नक्कीच लिहिले पाहिजे वी मस्ट राईट, तू नक्कीच लिहिले पाहिजे यू मस्ट राईट, तुम्ही नक्कीच लिहिले पाहिजे यू मस्ट राईट, ते म्हणजे दे ते त्या ती याच्यासाठी आपण त्यांनी शब्द घेतो, मग त्यांनी नक्कीच लिहिले पाहिजे दे मस्ट राईट, रामने नक्कीच लिहिले पाहिजे राम मस्ट राईट, राणीने नक्कीच लिहिले पाहिजे राणी मस्ट राईट, येस राणीने लिहिलं पाहिजे राणी मस्ट राईट, राम आणि राणीने लिहिले पाहिजे राम अँड राणी मस्ट राईट. ओके दिस वे तुम्हाला सर्व वाक्य जे आहे ती याच पद्धतीनं म्हणायची आहे. आता तुम्ही ऑट टू पण त्याच पद्धतीनं म्हणू शकता, मी दोन दोन तीन तीन दाखवते म्हणून तुम्हाला. त्यानंतर बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण हे 30 वाक्य केलेले आहेत, त्यानंतर हे 30 वाक्य, आता ऑट टू घेतलं की 30 वाक्य पूर्ण होतील. बघा जसं की आय ऑट टू राईट, आय ऑट टू राईट, ही ऑट टू राईट, सी ऑट टू राईट, इट ऑट टू राईट, म्हणजे तिने ते केले, तिने ते लिहिले पाहिजे, त्यांनी ते लिहिले पाहिजे, मी ते लिहिले पाहिजे, आम्ही ते लिहिले पाहिजे. नाव तू, यू, तू ते लिहिले पाहिजे, यू ऑट टू राईट, तुम्ही ते लिहिले पाहिजे, यू ऑट टू राईट, त्यांनी ते लिहिले पाहिजे दे ऑट टू राईट, रामने ते लिहिले पाहिजे राम ऑट टू राईट, राणीने ते लिहिले पाहिजे राणी ऑट टू राईट, राम आणि राणीने ते लिहिले
पाहिजे राम अँड राणी ऑट टू राईट राईट नाव हे झाले आपले 30 आणि हे 30 असे एकूण 60 सेंटेन्सेस नाव हॅश टू हॅव टू हॅश टू हॅव टू पण आपल्याला याच पद्धतीने म्हणायचं आहे परंतु स्टुडंट हॅज आणि हॅव कुठं घ्यावं हे पण मी तुम्हाला मागील व्हिडिओमध्ये सांगितलं होतं तर लक्षात ठेवायचं आहे आपल्याला की आपण ही शी इट हे जे शब्द असतील आपले आणि त्याच्याबद्दलच येणारं कुठलंही जर सिंग्युलर नाऊन असेल तर त्यासाठी स्टुडंट आपल्याला घ्यावं लागतं हॅज ऑर हॅश टू ओके सो हॅज किंवा हॅश टू हे शब्द जे आहेत ते काही ठराविक शब्दांसाठी वापरले जात असतात सो वी शुड कीप इट इन माइंड नाव सो बघूया आपण आता वाक्य हॅश टू चे वाक्य कशा पद्धतीनं करायचे आहे सो बघा मी म्हणेन की मला आता राईट शब्द घ्यायचा आहे आपल्याला मला लिहावं लागेल ठीक आहे कोणतीही एखादी गोष्ट करावी लागत आहे तर मग मला लिहावं लागत आहे आय हॅव टू राईट मला लिहावं लागते काय करणार मला मला प्रॅक्टिस घ्यावी लागते आय हॅव टू प्रॅक्टिस आय हॅव टू टेक प्रॅक्टिस ओके सो अशा पद्धतीनं आपल्याला ह्या वाक्यांचे वेगवेगळे वाक्य बनवता येतात सो बघा मला लिहावं लागेल किंवा मला लिहावं लागत आहे आय हॅव टू राईट ओके ही घ्यायचंय आता त्याला त्याला लिहावं लागत आहे ही हॅज टू राईट तिला लिहावं लागत आहे सी हॅज टू राईट इट इट हॅज टू राईट वी वी हॅव टू राईट वीच्या पुढे हॅव घ्यावं लागेल वी हॅव टू राईट हे एवढे सब्जेक्ट सोडून बाकीचे सर्व सब्जेक्ट पुढे म्हणजे दे असेल वी असेल यू असेल प्ल्युरल नाउन असेल तर त्यासाठी आपल्याला घ्यावं लागतं हॅव टू म्हणून असं वाक्य होतील बघा दे हॅव टू राईट आता राम राणी हे नाउन आहेत प्ल्युरल आहेत त्यामुळे यांच्यासाठी मात्र आपल्याला हॅज घ्यावं लागेल राम हॅज टू राईट राणी हॅज टू राईट रामला लिहावं लागत आहे राणीला लिहावं लागत आहे राणीला क्लास करावा लागत आहे ओके सो असे काही स्टुडंट असतील की जे मम्मी पप्पा कराच म्हणतायत म्हणून क्लास अटेंड करावे लागत असतील तर मी तुम्हाला असं म्हणते की यू हॅव टू अटेंड द क्लास किंवा तुम्ही म्हणू शकता तुमच्या फ्रेंडला ओ फ्रेंड ओ माय फ्रेंड ओ राणी आय हॅव टू अटेंड द क्लास यू नो माय मदर यू नो माय फादर आहे ना असं तुम्ही एकमेकांशी चॅटिंग करत असाल काय करावं माझ्या मैत्रिणीशी बोलत असाल आपल्या तर सांगत असाल बघ ना माझी मम्मी मला क्लास अटेंड करावाच लागतो आय हॅव टू अटेंड द क्लास ओके इजंट इट बोरिंग नो डेफिनेटली हे बोरिंग नक्कीच नाही आहे स्टुडंट याच पद्धतीनं तुम्ही जर रेपिटेशन केलं तर तुमच्यासाठी हे इतकं छान होईल म्हणजे या पद्धतीनं तुम्ही म्हणा खूप वेळेस म्हणा मी तरी थांबते आहे मध्ये तुम्हाला सांगायला परंतु डोंट स्टॉप ॲट ऑल आहे ना 220 नाही तू 1000 वाक्यांपर्यंत बोला कसं ते मी ट्रिक तर सांगणारच आहे मी एक सेंटेन्स एक वर्ड घेऊन सांगते आहे तुम्हाला की कसे वाक्य बनवायचे त्यानंतर तुम्ही ते वाक्य आणखी जास्तीचे वाक्य कसे बनवू शकता त्याची ट्रिक तर मी तुम्हाला सांगणारच आहे तुम्हाला शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे ओके सो स्टुडंट हे झाले आपले हॅड टू आता हेच वाक्य पास्ट मधले करायचे असतील तर आपण हॅड टू घेऊ शकतो आता मी एकदम मधले मधले रॅन्डमली सांगते तुम्हाला जर सपोज तुला ते काम करावं लागत होतं तर राईट बद्दल लिहायचं असेल तर तुला लिहावं लागत होतं यू हॅड टू राईट यू हॅड टू राईट सी हॅड टू राईट हॅड सगळीकडे सेम येतं सगळ्या सब्जेक्ट पुढे सो आय हॅड टू राईट यू हॅड टू राईट वी हॅड टू राईट सी हॅड टू राईट दे हॅड टू राईट राम हॅड टू राईट राणी हॅड टू राईट राम अँड राणी हॅड टू राईट ओके सो तशाच प्रकारे विल हॅव टू तर मला लिहावं लागेल सॉरी किंवा मला लिहावं लागत असेल मला लिहावंच लागत असेल म्हणजे भविष्यकाळात सुद्धा मला लिहावंच लागणार आहे बिकॉज इट इज माय 10th ओके 10th स्टँडर्ड आहे तर मग मला लिहावंच लागेल ना पुढे पण सो आय हॅव टू डू आय विल हॅव टू डू विल हॅव टू डू म्हटलं की फ्युचर ओके सो बघा मला लिहावं लागत असेल आय विल हॅव टू राईट आय विल हॅव टू राईट देन ही विल हॅव टू राईट सी विल हॅव टू राईट इट विल हॅव टू राईट दे विल हॅव टू राईट राम विल हॅव टू राईट राणी विल हॅव टू राईट राम अँड राणी विल हॅव टू राईट राईट स्टुडंट सो बघा अशाच पद्धतीनं आपल्याला वेगवेगळी वाक्य जी आहेत ती अनेक अनेक वाक्य आपल्याला बनवता येतील बघा मी कशा पद्धतीनं बनवायचं ते तुम्हाला विथ प्रूफ सांगते आहे आणखी आपल्याला भरपूर वाक्य बनवायची आहेत
आणि अनेक ट्रिक्स पण ऐकायच्या आहेत. सो स्टुडंट, लेट्स स्टार्ट नाव. यूज्ड टू, नीड टू, डेअर टू. पास्ट टेन्स मध्ये जर एखादी गोष्ट होती असं सांगायचं असेल तर आय यूज्ड टू राईट, ओके, मी मागे किंवा अगोदर मी लिहित होते, लिहित असायची, माझी भूतकाळातली सवय आहे की मी भूतकाळामध्ये ते काम करत होते, आता नाही लिहित. बट आय यूज्ड टू राईट, ओके, आय यूज्ड टू राईट. तशाच प्रकारे ही यूज्ड टू राईट, सी यूज्ड टू राईट, इट यूज्ड टू राईट, वी यूज्ड टू राईट. मग याचा अर्थ काय होता? यूज्ड टू राईट म्हणजे ही म्हणजे तो, त्याला लिहावं, तो त्याला लिहावं लागायचं, ठीक आहे, म्हणजेच त्याला ते करावं लागायचं किंवा तो भूतकाळात करायचा, अशा प्रकारचा अर्थ होईल. तशाच प्रकारे मग सगळे टेन्स सब्जेक्ट घ्या, यूज टू चे वाक्य करा, नीड टू म्हणजे गरज आहे. सो आता लिहिण्याबाबतची गरज आहे. आय नीड टू राईट, मला लिहिलंच पाहिजे बाबा, इट इज व्हेरी नेसेसरी फॉर मी बिकॉज माय हँड रायटिंग इज नॉट गुड, सो आय नीड टू राईट, मला लिहिलंच पाहिजे, लिहिणं ही माझी गरज आहे. डेअर टू, हिंमत असणे. आता इथे रायटिंगच्या बाबत सुद्धा बघा, हिंमत दाखवता येते. राईट अँड आर्टिकल आहे ना, लोकांना जागं करण्यासाठी तुम्ही एखादा आर्टिकल लिहू शकता. सो तुम्ही म्हणू शकता आय डेअर टू राईट, आय डेअर टू राईट दॅट आर्टिकल, माझ्यात हिंमत आहे ते आर्टिकल लिहायची. हां, असं तसं नाही समजायचं. आय डेअर टू राईट, आय डेअर टू राईट म्हणजे माझ्याकडे हिंमत आहे ते तो लेख लिहिण्याची. सो स्टुडंट, अशा पद्धतीनं हा एकच सब्जेक्ट नाही तर हे पण घ्या सर्व, ही नीड टू राईट, ही डेअर टू राईट, सी डेअर टू राईट, इट डेअर टू राईट, वी डेअर टू राईट, यू डेअर टू राईट, दे डेअर टू राईट, ओके. सो अशा पद्धतीनं त्यांच्याजवळ हिंमत आहे लिहिण्याची किंवा त्यांच्याजवळ लिहिण्याची हिंमत आहे, अशा पद्धतीचे वाक्य आणि त्यांचे अर्थ तुम्ही निश्चित बनवून पहा. सो मराठी जे वाक्य आहे ते न म्हणता तुम्ही जस्ट इंग्लिश जरी वाक्य म्हणले, मी आत्ता म्हटल्याप्रमाणे, जसं की आय डेअर टू राईट, ही डेअर टू राईट, सी डेअर टू राईट, इट डेअर टू राईट, दे डेअर टू राईट, वी डेअर टू राईट, यू डेअर टू राईट, राम डेअर टू राईट, राणी डेअर टू राईट, राम अँड राणी डेअर टू राईट, अशा पद्धतीनं सलग वाक्य म्हणा. आणि केवळ राहायचेच नाही, त्यानंतर ही लागलीच सुरू करायचं, पुन्हा सगळे हिचे वाक्य म्हणायचे. अशा पद्धतीनं जितकं फास्ट म्हणता येईल तेवढं म्हणा. तुम्ही म्हणाल फास्ट म्हणण्याचा काय फायदा आहे, फास्ट म्हणण्याची काय गरज आहे, आपण बोलताना थोडंच इतकं फास्ट बोलतो, तर नाही, सुरुवातीला फास्टमध्ये म्हणायचं आहे, कारण आपल्या जिभेची जी वळण लागलेली आहे मराठीची ती तोडण्यासाठी, जिभेला इंग्रजीची वळण लावायला, कुठलंही चांगलं काम करायला जास्त वेळ लागतो स्टुडंट्स. सो त्यासाठी तुमच्या जिभेला सुद्धा इंग्रजीची वळण जर लावायची असेल तर त्यासाठी तुम्हाला खूप वेळेस ते इंग्रजी बोलावं लागेल. तुम्ही ते इंग्रजी बोललं की बघा, मी डेफिनेटली सांगेल तुम्हाला, तुम्ही सुद्धा कमेंट बॉक्समध्ये लिहून मला सांगाल की बघा तुम्हाला हे वाक्य करता आले का. येस, ज्यांना ज्यांना हे वाक्य जमलेले आहेत त्यांनी मला कमेंट बॉक्समध्ये येस शब्द नक्की लिहा. स्टुडंट, तुम्ही व्हिडिओचा लाभ घेत आहात, तुम्हाला व्हिडिओ आवडत आहेत हे मला व्ह्यूजवरून कळत आहे, मग तुम्ही लाईक बटन का नाही क्लिक करत? एक लाईक बटन तर नक्कीच क्लिक करायला पाहिजे, कारण आपण हा सर्व भाग मोफत घेतो आहोत. सो यू मस्ट लाईक, ओके, तुम्ही एक क्लिक द लाईक बटन, ओके, एक लाईकचं बटन नक्कीच दाबत चला, जेणेकरून इट विल मोटिवेट मी आणि मलाही चांगलं वाटेल. सो आम्हाला पण हुरूप येतो की आपणही काही चांगल्या गोष्टी करत आहोत. जस्ट टेक अ स्क्रीनशॉट. आय विल ड्रिंक वॉटर. यस स्टुडंट्स, हे सर्व मोडल ऑक्झिलरीचे आपण वाक्य पाहिले. त्यानंतर स्टुडंट, आता आपल्याला पाहायचे आहेत अशाच पद्धतीचे टू बीचे वाक्य, टू हॅवचे वाक्य, आणि मोस्ट इम्पॉर्टंट आज मी तुम्हाला सांगणार आहे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. तर इम्परेटिव्ह सेंटेन्सेस कसे असतात काय नाही हे तुम्हाला शिकायचं पण आहे आणि त्याची वाक्य ह्याच्यामध्ये करायची पण आहेत आणि माझ्यासोबत त्याची प्रॅक्टिस पण करायची आहे. आणि स्टुडंट, व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडत असेल, आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, आणि हो स्टुडंट, जास्तीत जास्त जणांपर्यंत हा व्हिडिओ जाऊ देत
कारण या पद्धतीनं इंग्रजी शिकवणारं एकही चॅनल यूट्यूबवर नाही. या मेथडनी इंग्रजी कोणीही शिकवत नाही. बहुतेक जे सारे इंग्लिश स्पीकिंग शिकवणारे जे काही चॅनल्स आहेत तर ते सर्व चॅनल्स पेड चॅनल्स आहेत आणि ते बहुतेक सर्व जे काही थोडंफार यूट्यूबवर शिकवतात ते पण पूर्ण मराठीमधले चॅनल्स जे आहेत ते डिटेल नाही आहेत. संपूर्ण कोर्स हा ते ओपन करत नाहीत. पण आपला संपूर्ण कोर्स ओपन आहे, ओपन टू ऑल, ओपन टू एव्हरी वन. कुणीही आपला कोर्स डिटेल पाहून त्याच्यातनं अभ्यास करू शकतो. फक्त स्टुडंट्स तुम्ही यूट्यूबवर आपल्या चॅनलचं नाव टाकायचं आहे, इझी इंग्लिश ग्रामर फॉर 8, 9, 10. यूट्यूबवर असं चॅनलचं नाव टाका, चॅनल येईल. चॅनलमध्ये जाऊन प्लेलिस्टचं बटन दाबा. येत नसेल तर कुणाकडनं समजून घ्या. प्लेलिस्टचं बटन दाबलं की तुमच्या समोर वेगवेगळ्या प्लेलिस्ट आहेत. ग्रामर पण संपूर्ण आपलं त्यावर आहे. सो स्टुडंट, त्यामधून तुम्ही इंग्रजी बोलायला शिकूया किंवा इंग्रजी लिहायला वाचायला शिकूया यासारख्या वेगवेगळ्या सिरीज आहेत. त्यातल्या तुम्ही त्या पाहून त्यावरचे सर्व व्हिडिओजमधनं दररोज एक व्हिडिओ पाहायचा आहे, एकच करायचा आहे. एक व्यवस्थित झाल्याशिवाय पुढचा करायचा नाही. या मेथडनी जर तुम्ही अभ्यास केलात स्टुडंट तर तुम्ही अगदी आत्ता जरी अटेंड नाही करू शकलात तर तुम्ही हे व्हिडिओ जरूर शेअर करा तुमच्या बहिणीला, भावाला, रिलेटिव्समध्ये, कुणालाही, फ्रेंड सर्कलमध्ये कुणालाही ज्यांना इंग्रजी बोलायची इच्छा आहे. विशेषतः तर मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की त्या महिलांपर्यंत हे व्हिडिओ जाऊ द्यात ज्या महिलांना इंग्रजी शिकायची खूप इच्छा आहे. त्यांची ती एक बकेट लिस्ट असते, ती राहिलेली अपूर्ण इच्छा असते त्यांची ती की मला कधीतरी इंग्रजी बोलता आलं पाहिजे. तर ते सुद्धा अगदी वय जास्त असेल झालेलं तरीसुद्धा, गृहिणी असतील तरीसुद्धा त्यासुद्धा हा क्लास करू शकतात. ओके, सो जास्तीत जास्त शेअर करा, चॅनल लाईक करा. लाईक मात्र जरूर करत जा आणि कमेंट करून तुम्ही मला सांगणार आहात की तुम्हाला किती वाक्य बनवता आली. ओके स्टुडंट, 220 कमीत कमी 220 आपण इथे बनवून दाखवणार आहे मी तुम्हाला आणि त्यानंतर तुम्ही असंख्य वाक्य कशा पद्धतीनं बनवू शकता हे मी तुम्हाला ट्रिक सांगणार आहे. चला तर मग आता बघूया वर तुभीचे वाक्य. याची खूप भरपूर प्रॅक्टिस आपण मागच्या व्हिडिओत पण घेतलेली आहे. तुभीचे जे क्रियापद आहेत त्याचा उपयोग आपण कशा कशासाठी करत असतो तर कोण आहे हे सांगण्यासाठी किंवा एखादं ठिकाण सांगण्यासाठी, नातं सांगण्यासाठी किंवा गुण म्हणजेच क्वालिटी सांगायची असेल, ऍब्जेक्टिव्ह, तर या सर्व गोष्टींसाठी आपण टू बीच्या रूपांचा उपयोग करत असतो. विद्यार्थ्यांना टू बी आणि टू हॅव मध्ये खूप जम्बलिंग होतं की टू हॅवचं सेंटेन्स कुठे वापरू, आहे ना. आय एम अ गर्ल असं न म्हणता बरेचसे विद्यार्थी आय हॅव अ गर्ल म्हणतात. सो त्यांना कळत नाही ॲम कुठे वापरलं पाहिजे आणि हॅव कुठे वापरलं पाहिजे. आय एम अ गर्लचा सेंटेन्स करेक्ट आहे पण आय हॅव अ गर्ल हे सेंटेन्स टोटली रॉंग आहे. सो स्टुडंट, हे कन्फ्युजन दूर करायचं असेल तर मागचा व्हिडिओ जरूर पहा. आता आपण करूया प्रॅक्टिस टू बी टू हॅव. तर यासाठी बघा आपण ह्या चार गोष्टींचा उपयोग करणार आहे. कोण म्हणजे आपली पोस्ट सांगण्यासाठी. फॉर एक्झाम्पल आता बघा इथे एक गोष्ट आणखी लक्षात घ्या. जसं मी तुम्हाला इथे राईट हा वर्ड सांगितला होता, आता आपण टू बीचे जे आणि टू हॅवचे जे आपण इथे वाक्य शिकत आहोत या वाक्यांमध्ये लक्षात घ्यायचं आहे की हे जे वर्ब आलेले आहेत टू बी आणि टू हॅवचे हेच इटसेल्फ मेन वर्ब आहेत. त्यामुळे इथे आपल्याला राईट लिहून वाक्य जे आहेत ते करता येणार नाही. कारण अशा प्रकारच्या वाक्यांमध्ये टू बी आणि टू हॅव याचं स्ट्रक्चर काय सांगतं आपल्याला, एस प्लस एम इज आर प्लस ओ, यामध्ये कुठेही व्ही नाहीये. राईट जो शब्द आपण घेऊन वाक्य बनवली इकडची सर्व तर ती ह्याच्यात आपल्याला बनवता येत नाही. कारण हे जे हेल्पिंग वर्ब आहेत तेच इथे मेन वर्ब म्हणून काम करतात. म्हणून याची रचना एस प्लस व्ही प्लस ओ अशीच दिसते आपल्याला. आहे की नाही बेसिक स्ट्रक्चर काय आहे भाषेचं, इंग्रजी भाषेचं, तर एस प्लस व्ही प्लस ओ हे त्याचं बेसिक स्ट्रक्चर आहे. तर त्याच बेसिक स्ट्रक्चरमध्ये आता तुम्ही म्हणाल हे थोडंच व्ही आहे तर यस, हे व्हीच आहे. व्ही म्हणजे व्ही वन फॉर्म, ठीक आहे. हा वर्बचा फॉर्मच आहे, वर्बच आहे हे. तर हे इथे मेन वर्ब म्हणूनच ऍक्ट होत असतं त्यामुळे इथे पुन्हा राईट घेता येत नाही. त्यामुळे स्टुडंट टू बी टू हॅव चे वाक्य करत असताना राईटचे वाक्य आपल्याला घेता येणार नाही. त्यासाठी आपण कोणतं घेणार आहोत मदत, तर त्यासाठीचे मी इथे पॉईंट पण लिहून ठेवलेत. मागच्या व्हिडिओत पण डिटेल मी ते सांगितलेलं आहे. आता त्याचा उपयोग करून आपण वेगवेगळे वाक्य बनवूया. सपोज आय एम टायर्ड. ओके, तुम्ही असं म्हणू शकता की मी खूप थकलेली आहे. सो एक तुम्हाला इथे ऍडव्हर्ब देऊन मी सांगितलेलं आहे. किंवा पोस्ट सांगायची असेल तर मी सांगेल आय एम अ टीचर. पोस्ट सांगायची आय एम अ टीचर. ठिकाण सांगायचं आहे तर तुम्ही सांगा तुम्ही कुठे आहात. सो मी आता सांगेल की मी इथे सध्या रूममध्ये आहे, हॉलमध्ये आहे, आय एम इन द हॉल.
ओके, मी आता हॉलमध्ये आहे. तुम्हाला नातं सांगायचं असेल तर तुम्ही सांगू शकता की सी इज माय फ्रेंड, ओके, किंवा आय एम तनिष्काज मदर, मी तनिष्काची मम्मी आहे. आय एम पार्थ्स मदर, मी पार्थची मम्मी आहे. सो रिलेशन झालं, रिलेशन सांगण्यासाठी वाक्य. त्याचप्रकारे गुण म्हणजे ऍब्जेक्टिव्ह क्वालिटी सांगू शकता तुम्ही. तुम्ही असं म्हणू शकता की आय एम नॉट डल, मी काही डल नाही, ओके. आय एम क्लेवर, आय एम हेल्पफुल, मी खूप हेल्पफुल आहे, मी सगळ्यांना सहकार्य करत असते. असे ऍब्जेक्टिव्ह पण तुम्ही सांगू शकता. आता हे वाक्य सांगत असताना प्रत्येक प्रत्येक सब्जेक्टपासून एक वाक्य करा. सपोज आता तुम्ही टीचर सांगत आहात तर तुम्ही म्हणू शकाल आय एम अ टीचर, ही इज अ टीचर, सी इज अ टीचर, इट इज अ टीचर, वी आर टीचर्स, वी आर टीचर्स. वीच्या पुढे टीचर्स घ्यावं लागेल कारण तो अनेकवचनी शब्द आहे. यू आर अ टीचर, यू आर टीचर्स, अ टीचर आणि यू आर टीचर्स. देन दे आर टीचर्स, राम इज अ टीचर, राणी इज अ टीचर, राम अँड राणी आर टीचर्स, राम अँड राणी आर टीचर्स, राम आणि राणी हे टीचर आहेत, ओके, हे शिक्षक आहेत. अशा पद्धतीनं तुम्हाला वाक्य वेगवेगळे बनवायचे आहेत. जसं मी इन द हॉल ठिकाण सांगितलं, ह्याचे तुम्ही वेगवेगळे वाक्य बनवू शकता. तुम्ही हे वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य तुम्ही, म्हणून मी म्हटलं की तुम्ही अनेक वाक्य बनवू शकता. आता मी एकच शब्द घेतला आपण टीचर, टीचरपासून हे 10 वाक्य केले. पुन्हा ठिकाणचे वाक्य जर घेतलं तर पुन्हा 10 तयार होतील. फक्त एका सब्जेक्टचे सुद्धा करू शकता, नातं घेऊ शकता कुठलंही, एखादं इज माय फ्रेंड, ओके. तर तशाही प्रकारचे अनेक वाक्य तुम्हाला बनवता येतील. सो अशाच पद्धतीनं तुम्हाला वेगवेगळे वाक्य हे बनवायचे आहे. आता हेच तुम्ही भूतकाळातले वाक्य पण बनवू शकता. सपोज आय वॉज अ टीचर बट नॉट नाव, तेव्हा मी टीचर होते, आता काही मी टीचर नाही, जॉब माझा नाही, आय एम रिटायर्ड नाव, ओके. तर तुम्ही असं म्हणू शकता की आय वॉज अ टीचर, मी एक टीचर होते. सो ही वॉज अ टीचर, सी वॉज अ टीचर, इट वॉज अ टीचर, वी वर टीचर्स, आम्ही टीचर होतो, वी वर टीचर. वर वेअर, बरेचसे विद्यार्थी वेअरच सांग उच्चार करतात, परंतु वेअरच्या ऐवजी वर उच्चार करा. आजपासून काय उच्चार करायचा? वर, वेअर म्हणायचं नाही, वर. तर काय म्हणाल? वी वर टीचर्स, यू वर टीचर, यू वर अ टीचर. पहिले एक वचनी घ्या, सिंग्युलर घ्या, यू वर अ टीचर, तू एक शिक्षक होतास, होतीस. यू वर टीचर्स, तुम्ही शिक्षक होतात, तुम्ही शिक्षक होतात, यू वर टीचर्स. सो लाईकवाईज तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य बनवू शकता. राम वॉज अ टीचर, राणी वॉज अ टीचर, राम अँड राणी वर टीचर्स, राम अँड राणी वर टीचर्स. तुम्हाला वाटेल रामसाठी वॉज घेतलं, राणीसाठी वॉज घेतलं, मग राम अँड राणीसाठी पण तुम्ही वॉजच घ्याल, तर नाही. राम अँड राणी हे दोन व्यक्ती होतात, त्यामुळे राम अँड राणी जो आहे तर त्याच्या पुढे आपल्याला घ्यावं लागेल वर, ओके. स्टुडंट, त्यानंतर आपण बघूया हॅवचे सेंटेन्सेस. आता हॅवच्या सेंटेन्सेस मध्ये जर आपल्याला वाक्य करायचे असतील तर आपल्याकडे एखादी वस्तू आहे, आपली कोणतीही वस्तू आपली आहे, आपल्या मालकीची आहे, हे सांगण्यासाठी आपण हे वाक्य वापरत असतो. हॅज कुठे घ्यायचं हे मी तुम्हाला आधी पण सांगितलेलं आहे. तर बघा, आता ह्या सगळ्या सब्जेक्ट पासून याच पद्धतीनं तुम्हाला जी वाक्य आहे ती बनवायची आहे. सॉरी फॉर द डिस्टर्बन्स स्टुडंट. सो बघा कशा पद्धतीचे वाक्य होतात बघूया. आता सपोज मला म्हणायचं की आय हॅव अ पेन. मी तुम्हाला आधीच सांगितलं मेन वर्कचे वाक्य इथे बनवता येत नाही, तर त्यासाठी आपल्याला जे स्ट्रक्चर आहे या स्ट्रक्चरनं, म्हणजे एस प्लस हॅव हॅज प्लस ओ या स्ट्रक्चरनेच वाक्य बनवावी लागतात. सपोज मी म्हणेल आय हॅव अ पेन, आय हॅव अ पेन, माझ्याजवळ एक पेन आहे, ही हॅज अ पेन, त्याच्याजवळ एक पेन होता, सॉरी त्याच्याजवळ एक पेन आहे, तिच्याजवळ एक पेन आहे, सी हॅज अ पेन, इट त्याच्याजवळ एक पेन आहे, इट हॅज अ पेन, आमच्याजवळ एक पेन आहे, वी हॅव अ पेन, यू हॅव अ पेन, दे हॅव अ पेन, राम हॅज अ पेन, राम हॅज अ पेन, राणी हॅज अ पेन, राम अँड राणी हॅव अ पेन. राम अँड राणी दोघं जण आहेत, अनेक वचन असेल तर हॅव वापरायचं, राम अँड राणी हॅव अ पेन, ओके. अशा पद्धतीनं हॅवचे हे संपूर्ण 10 वाक्य होतील. देन हॅड, पेन होती, पेन होती. देन आय हॅड अ पेन, ही हॅड अ पेन, सी हॅड अ पेन, इट हॅड अ पेन, वी हॅड अ पेन, दे हॅड अ पेन, यू हॅड अ
राणी हॅड अ पेन, राम अँड राणी हॅड अ पेन, त्यांच्याजवळ पेन होती. देन विल हॅव, आय विल हॅव अ पेन, यू विल हॅव अ पेन, ही विल हॅव अ पेन, सी विल हॅव अ पेन, इट विल हॅव अ पेन, दे विल हॅव अ पेन, वी विल हॅव अ पेन, यू विल हॅव अ पेन, राम विल हॅव अ पेन, राणी विल हॅव अ पेन, राम अँड राणी विल हॅव अ पेन. ओके, नाव विल हॅव झाले. आता अतिशय महत्वाचे सेंटेन्स. आता मी सगळं सब्जेक्ट्स पासून तुम्हाला वेगवेगळे वाक्य सांगितले. ज्यांना शक्य असेल त्यांनी मराठी पण वाक्य लिहा, त्यानंतर इंग्रजी, आणि म्हणताना मात्र सगळे इंग्लिशचे वाक्य म्हणा, कारण मग तुम्हाला त्याचे अर्थ माहीत होऊन जातील जेव्हा तुम्ही ते लिहाल. आणि म्हणत असताना तोंडी म्हणताना मात्र फक्त इंग्लिशचे वाक्याची प्रॅक्टिस करा, म्हणजे जिभेला इंग्रजीची सवय लागेल. आणि हो, आता इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. मी म्हटलो स्टुडंट्स, भरपूर अशी वाक्य असतात जे आपण इम्परेटिव्हमध्येच बोलत असतो. भरपूर वाक्य आपण इंग्रजीत दिवसभर आपण जे वाक्य बोलतो, इकडे तिकडे जा, पाणी आणून दे, है ना, जा एवढा रुमाल धुवून टाक, हे अशा प्रकारची सर्व जी वाक्य आहेत. किंवा झाडू मार, आम्ही आमच्या घरात जी वाक्य बोलतो आहे ती मी सांगते, स्कूलमध्ये जी वाक्य बोलतो आपण ती पण सांगतो. एक हे लिहून काढा, ओके, पुस्तक उघडा, हे काय आहे. तर हे सगळे वाक्य जे आहे, दीज आर इम्परेटिव्ह सेंटेन्सेस. याला म्हणतो आपण आज्ञार्थी वाक्य. आज्ञार्थी वाक्य जे आहे त्याचं मेन स्ट्रक्चर जे असतं, लक्षात ठेवा, आज्ञा ही नेहमी दुसऱ्या व्यक्तीला सांगितलेली असते, दुसऱ्या व्यक्तीला दिलेली असते, म्हणून ते आज्ञार्थी वाक्य असतात. आज्ञार्थी वाक्यात कधीच सब्जेक्ट नसतो स्टुडंट. सो सब्जेक्ट असेल का, तर आज्ञार्थी वाक्यात सब्जेक्ट दिसतच नाही, तो लुप्त असतो, तो हिडन असतो, आणि तो नेहमीच कोणता असतो, यू असतो. ओके, सो सब्जेक्ट जो आहे तो नसतो, आणि त्याऐवजी तो असतो यू. परंतु तो कसा असतो, तो अशा पद्धतीनं लपलेला असतो स्टुडंट. ओके, दिसत नाही तुम्हाला, तो सब्जेक्ट यूज असतो पण तो तुम्हाला दिसत नाही. सो स्टुडंट, म्हणून स्ट्रक्चर कसं असतं बघा, वी वन प्लस ओ. सपोज मी तुम्हाला सांगते रीड दिस बुक, प्रॅक्टिस विथ मी, माझ्यासोबत प्रॅक्टिस करा. टेक इट डाऊन हे लिहून घ्या, नोट इट डाऊन हे लिहून घ्या, लिसन केअरफुली काळजीपूर्वक ऐका. हे सर्व जे आहे ते काय आहे, लिसन, रीड, राईट, हे सर्व काय करतो आपण वाक्याच्या सुरुवातीला सांगतो. स्टँड अप, सिट डाऊन, हे काय आहे, ऑल दीज आर वर्ब्स, मेन वर्ब्स. मेन वर्बने वाक्याची सुरुवात होते. मग याच्यामध्ये रिक्वेस्ट पण करू शकतो आपण, प्लीज गिव्ह मी अ ग्लास ऑफ वॉटर, कृपा करून मला एक ग्लासभर पाणी दे. सो प्लीज, प्लीज गिव मी 100 रुपीज, प्लीज प्लीज मम्मी गिव मी 100 रुपीज, मम्मी मला प्लीज 100 रुपीज दे. म्हणजे प्लीज गिव मी, मी काय म्हणते, प्लीज गिव मी, म्हणजे इथं शब्दाची सुरुवात प्लीज ना दिसेल, परंतु ऍक्च्युअल ही सुरुवात गिव ने आहे, म्हणजे इथं सब्जेक्टने सुरुवात नाही आहे स्टुडंट. गिव मी 100 रुपीज. सो अशा पद्धतीनं वर्ब पासून सुरुवात असते. प्लीज शब्द लावला की इट विल रिक्वेस्ट, ही तुमची रिक्वेस्ट होईल. परंतु ती रिक्वेस्ट जरी असेल स्टुडंट, तरी पण ते एक इम्परेटिव्ह सेंटेन्सच असणार आहे. सो बघा, आता निगेटिव्ह सेंटेन्सेस जे आहेत ते कशा पद्धतीनं करायचे असतात ते आपण बघूया. फॉर एक्झाम्पल बघा स्टुडंट, आता मी तुम्हाला रीड द बुक, राईट द बुक, राईट इन युअर नोटबुक, अशा प्रकारे जे काही वाक्य सांगितले, स्टँड अप, गो देअर, अशा पद्धतीचे जे काही वाक्य असतील तर ते सगळे इम्परेटिव्ह सेंटेन्सेस आहेत. मग हेच इम्परेटिव्ह आपण नाही अर्थाचे सुद्धा सांगत असतो. तर जसं की समजा मी तुम्हाला सांगेल डोंट चीट, फसवफसवी नको आहे, नको नको, ओके, तर डोंट डू दॅट, ते करू नकोस. डोंट वॉच टी व्ही, डोंट प्ले मोबाईल, तर हे काय झालं आहे, निगेटिव्ह आज्ञा झाली. तर अशा प्रकारे तुम्हाला जर नकारार्थी आज्ञा द्यायची असतील तर पहिले डोंट वापरायचे, त्यानंतर मेन वर्ब आणि नंतर ऑब्जेक्ट असेल तर. सो बघा स्टुडंट, खरं पाहायला गेलं तर हे असं सगळ्यात छोटं इम्परेटिव्ह सेंटेन्सेस जे आहेत यामध्ये सगळ्यात छोटं सेंटेन्स पण तयार होतं स्टुडंट. सो म्हणजे स्टॉप, स्टॉप म्हणजे थांब, थांब म्हणलं की वाक्य संपलं, कारण हे इम्परेटिव्ह सेंटेन्स आहे, म्हणजे एकाच शब्दापासून वाक्य बनतो. तुम्ही म्हणाल मॅडम एका शब्दापासून वाक्य बनू शकतं, तर येस, अशा पद्धतीने एका शब्दापासून सुद्धा वाक्य स्टुडंट बनू शकत असतं. तर स्टुडंट याच्यामध्ये म्हणजे एका शब्दापासून पण बनतात आणि खूप मोठी मोठी पण बनतात, याचं कनेक्शन कसं द्यायचं तेही मी तुम्हाला सांगणारच आहे. ओके,
आता काही काही आज्ञा ज्या असतात त्या आपण कधीच करू नको असं आपण म्हणतो. नेव्हर चीट अदर्स, नेव्हर चीट अदर्स, दुसऱ्यांना कधी फसवायचं नाही. नेव्हर स्पीक लाय, कधीच खोटं बोलायचं नाही. त्याच्या उलट आपण ऑलवेज घेऊन पण हे वाक्य म्हणू शकतो. ऑलवेज वर्क हार्ड, ऑलवेज प्रॅक्टिस इंग्लिश, देन यू कॅन स्पीक इन इंग्लिश. ऑलवेज प्रॅक्टिस, ऑलवेज ट्राय टू स्पीक इन इंग्लिश. ओके ओके स्टुडंट, येस. ओके स्टुडंट, सो वी कॅन प्रॅक्टिस लाईक वाईज. देन पुन्हा स्टुडंट आपण बघणार आहोत लेट्सची वाक्य. लेट्स प्लस वर्क म्हणजे आपण कशा पद्धतीने म्हणू शकतो की लेट्सचा अर्थ असतो की चला आपण एखादं काम करूया. आपण सहजच म्हणतो चला आपण फिरायला जाऊया, तर याचा अर्थ काय असतो स्टुडंट?